नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक चमचमीत झणझणीत रस्सेदार अशी सांडग्याची किंवा मूग वडे म्हणतात त्याची भाजी कशी करायची ते बघणार। अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे। विशेषतः उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू होण्याच्या काळापर्यंत भाज्या बाजारात जरा मिळण्याचं प्रमाण कमी असतं, अशा वेळेस या वाळवणाच्या भाज्या करण्याची पूर्वीपासून पद्धत आहे। त्यासाठी आपण हे असे मुगाचे वडे किंवा हरभरा डाळीचे मटकीच्या डाळीचे असे आपण हे वडे म्हणजे सांडगे करून वर्षभरासाठी घरात ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा त्याचा वापर करून छान चविष्ट अशी भाजी बनवू शकतो। तर आज आपण मुगाच्या डाळीच्या वड्यांची म्हणजे मुगाच्या डाळीच्या सांडग्याची भाजी करणार आहोत। खूप टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल असाच हा पदार्थ आहे। पटकन साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण मुगवड्याची म्हणजे मुगाच्या डाळीच्या सांडग्याची भाजी करणार आहोत। इथे एक कप भरून मी इथे मुगाचे वडे बघू शकता, हे इतके छोटे छोटे दिसत आहेत ना, पण जेव्हा मी ते वाळवण करण्यासाठी वाळवायला उन्हात ठेवले तेव्हा याच्या दुप्पट तिप्पट असा त्याचा आकार होता। वाळल्यानंतर ते असे छोटे झालेले आहेत आणि ते छोटे छोटे असले कीच आपल्याला भाजीमध्ये खायला बरे पडतात, त्यामुळे हा अगदी परफेक्ट आकार आहे। घरी केलेले हे मुगवडे आहेत, ते कसे करायचे तेही तुम्हाला सांगते। मुगाची डाळ रात्री भिजत घालायची, त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळही थोडी घातलेली आहे, म्हणजे एक वाटी मूग डाळ आहे तर त्यामध्ये मी पाव वाटी हरभऱ्याची डाळही घातलेली आहे। रात्रभर भिजत ठेवायचं, सकाळी उपसून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोड्याशा एक 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1-2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, जिरं आणि मीठ असं घालून मिक्सरमध्ये जाडं वरडं वाटून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्या ताटामध्ये उन्हात किंवा अगदी घरात पंख्यात सुद्धा सावलीखाली वाळवायला आपण ते ठेवू शकतो। वाळलेले डब्यात बरणीत भरून ठेवा, अगदी बरेच दिवस भरपूर छान राहतात। असे हे मूग वडे आहेत, ते आपण एक वाटी भरून घेतलेले एक कप। त्यात घालण्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत। कांद्याचं प्रमाण आपल्याला हवं तसं कमी जास्त करू शकतो, आपल्याला कांद्यामुळे भाजीला रस्याला ग्रेव्ही येणार आहे। इथे धने पूड घेतलेली आहे मी 1 टीस्पून, आल्याचे 1/2 इंच आल्याचे असे तुकडे करून घेतलेत कारण ते नंतर वाटलेच जाणार आहेत मिक्सरमध्ये। लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत। टमॅटो, एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। भाजून केलेलं दाण्याचं कूट 1 टेबलस्पून आहे। भाजून केलेलं तिळाचं कूट, अगदी खमंग भाजलेले नाही आहेत, थोडेसे भाजून घेतलेलं तिळाचं हे कूट आहे 2 टेबलस्पून आहे। तिळाचं कूट आणि दाण्याच्या कूटामुळे ग्रेव्हीला थिकनेस चांगला येतो। कडीलिंब आपल्याला फोडणीत घालायचं आहे। हा आपला रोजचा गोडा मसाला किंवा काळा मसाला म्हणू शकता, तो घेतलेला आहे 1 टीस्पून। हे बॅडगी मिरचीचं लाल तिखट मी वापरते, ते तिखटपणाला कमी असतं पण भाजीला त्याचा रंग खूप सुंदर येतो। आपण यामध्ये हिरवी मिरची घालत नाही आहोत, लाल मिरचीमुळेच भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान येते। ते मी इथे 2 टीस्पून घेतलेलं आहे। ही इथे जिरेपूड आहे, जिरेपूड 1/2 टीस्पून घेतलेली आहे, ती सुद्धा भाजून केलेली आहे। गरम मसाला 1/2 टीस्पून घेतलेला आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि इथे मी 1/2 टीस्पून साखर घेतलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला साखर भाजीत वापरायची नसेल तरी काही हरकत नाही, मी इथे 1/2 टीस्पून घालणार आहे। पहिल्यांदा आता आपल्याला काय करायचंय, तर पहिल्यांदा थोड्याशा तेलावर आपल्याला हे मुगवडे थोडेसे तळल्यासारखे तळून घ्यायचे आणि मग नंतर बाकीचा मसाला भाजून घ्यायचा आहे। कढईमध्ये मी इथे थोडं तेल गरम करायला ठेवलंय, अंदाजे 2-3 टेबलस्पून असेल। त्यामध्ये आपण हे मुगवडे घालून तळून घेऊया। बघू शकता तांबूस रंगावर छान आपले सांडगे तळून झालेत, आता मी ते बाजूला काढून घेणार आहे। आता
आता आपल्याला ग्रेव्हीसाठीचा कांदा आलं लसूण सगळं तेलात परतून घ्यायचंय. मी जास्तीचं तेल इथे वाटीमध्ये काढून घेतलंय. नंतर हेच तेल आपण भाजीच्या फोडणीसाठी वापरणार आहोत. आता पहिल्यांदा तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी जिरं घालते. जिरं फुललं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. दोन मोठे कांदे आपण इथे चिरून घातलेले आहेत. त्यामध्येच मी आता हे आलं आणि लसूण घालते आहे. आलं लसूण तुमच्याकडे नसेल आणि आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. कांदा आपण गोल्डन कलर येईस्तवर परतणार आहोत, फार लाल रंग करणार नाही आहोत. आता त्याच्यामध्येच मी हा सुक्या खोबऱ्याचा किस जो घेतलेला आहे तोही घालते आहे. टोमॅटोही घालूया. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीरही घालते आहे. आणि आता हे सगळं थोडस परतून आपण गार झालं की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता याच्याचवर मी आपला घेतलेला गोडा मसाला जो आहे तो घालते. धने पूड घालूया आणि जिऱ्याची पूड. हे सगळं एक दोन मिनिटं परतणार आहे आणि नंतर गॅस बंद करून ताटलीमध्ये हे मिश्रण काढून ठेवणार आहे गारवायला. गार झालं की आपल्याला मिक्सरमध्ये ते वाटून घ्यायचं. आपण भाजून घेतलेला हा सगळा मसाला तयार झालाय. बघा गार झालाय. आता गार झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात जाडं बरडं वाटून घेणार आहे. अगदी पार गुळगुळीत पेस्ट नाही करणार. हे मीठही घालते मसाला वाटताना म्हणजे सगळीकडे एकसारखं मिठाची चव लागेल. आता आपण भाजी कुकरमध्ये करणार आहोत. मगच काढून ठेवलेलं तेलच मी इथे घालते. त्याला त्या मुगवड्याचा वास खमंगपणा छान उतरलेला असतो त्या तेलामध्ये. तेल तापलंय. मी आता गॅस बारीक करून ठेवणार आहे आणि आपण नेहमीसारखी फोडणी करून घेऊया. मोहरी तडतडली की जिरं घालते आहे. थोडं कडीलिंबाची पानं घालूया. थोडासा हिंग, थोडी हळद. आणि आता त्यामध्येच आपण हा वाटून घेतलेला मसाला घालून तो चांगला परतून घेणार आहोत. आपण छान आता तो मसाला चांगला परतून घेऊया तेलामध्ये आणि नंतर ते तळलेले सांडगे घालायचे. बाकीचे उरलेले मसाले म्हणजे लाल तिखट, गरम मसाला, साखर सगळं घालायचं आणि कुकरचे एक किंवा दोन शिट्ट्या करायच्या. मसाला परतत असतानाच आपण हे तिखटही त्यामध्ये घालूया. म्हणजे तिखटामुळे जो ग्रेव्हीला जो रंग येतो तो छान येईल. साखरही घालते आहे. साखर मी तुम्हाला सांगितलं तसं ऑप्शनल आहे. आवडत नसेल तर घालायची नाही. आपण मसाला भाजायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला बुडबुडे दिसतील. बघा तेल चांगलं सुटायला लागलेलं आहे मसाल्याला. आता आपण त्याच्यामध्ये सांडगे घालणार आहोत आणि थोडं गरम पाणी घालणार आहोत ग्रेव्हीसाठी. मी तुम्हाला कायमच सांगितलेलं आहे कुठल्याही मसाल्याचं रंग जर का वर उठून यायला हवा असेल तर गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं त्यामध्ये. तर आपण हे गरम पाणी घालूया त्याच्यामध्ये. वा, इतका छान वास सुटलाय भाजीचा खमंग. आता त्यामध्ये आपण हे तळून ठेवलेले सांडगे घालणार आहोत. ते तळून अशासाठी घ्यायचे, तळून घेतल्यामुळे ते हलके होतात. कारण थोडेसे शिजायला ते कठीण असतात. तळून घेतले की त्याला खमंगपणा पण येतो आणि ते हलकेही होतात. मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी घालून तेही या भाजीमध्ये घालते. म्हणजे मिक्सरला राहिलेला मसाला सुद्धा वापरात येईल. आता आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये आपण पाणी घालायचं, पण गरमच घालायचं. म्हणजे त्याचा भाजीला रंग छान वरती उठून येईल.
गरम मसाला घालूया, तिळाचं कूट, दाण्याचं कूट आणि थोडी कोथिंबीर। थोडी कोथिंबीर आपण वरती गार्निशिंग करताना घालूया। आताच बघू शकता काय सुंदर रंग आलाय आपल्या भाजीला। आता आपण कुकरची एक शिट्टी आणि प्रेशर असं करून आपण गॅस नंतर बंद करायचा। एक शिट्टी झाल्यानंतर एक शिट्टी करून थोडं प्रेशर आलं की गॅस बंद करूया। प्रेशर उतरलंय कुकरचं, आता आपण उघडून बघूया आपली सांडग्याची भाजी। वा बघा काय मस्त रंग आलेला आहे त्याला, छान ग्रेव्ही झालेली आहे। आणि आपण ते सांडगे पण बघूया। मस्त दाबला जातोय सांडगा सुद्धा, कच्चा राहिलेला नाहीये। एक तर आपण तळून घेतला होता, हे बघा हाताने दाबला जातोय मस्त। आता आपण आपली तयार झालेली सांडग्याची भाजी, ग्रेव्हीची रस्तेदार भाजी सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। पहा आपली भाजी किती सुंदर तयार झालेली आहे, रंगही छान आलेला आहे, तर्री पण लाल मस्त दिसते आहे। थोडीशी गार्निशिंग करायला कोथिंबीर घालते। आणि तुम्हालाही सांगते याच पद्धतीने तुम्ही पण मूग वडे घरी करून पहा, मी तुम्हाला कृती सांगितलेलीच आहे। आणि त्याची भाजी बनवून मला नक्की कमेंट द्या। माझा सांडग्याच्या भाजीचा म्हणजेच मूग वड्याच्या भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस पडत नाही। सबस्क्रिप्शन करतानाच त्यावेळेसच तुम्ही शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे मी वेळोवेळी नोटिफिकेशन पाठवली की ती तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोहोचतील। पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।